हरिओम महादेव शिव पाटील वशी आणि एक आज छोटासा अनुभव सांगतो माझा मुलगा लाडगावला आयुष हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून होता काम करत होता आणि कंपाऊंडर काम करत असताना तो तो माझाच मुलगा आहे त्या घरे त्या ठिकाणी ठाणापूरचा एक मागासवर्गीय मुलगा होता रक्त चेक करायला लॅबला मग त्या लॅबला तो त्यानं कर्ज काढलं राजाराम बापू बँकेचं आणि आम्ही चुक्कापाडी मी म्हणलं असून दे तो पोरगा माझी दयावाया लागली अण्णा माझ्यासाठी तुम्ही जामीन व्हा अमकं व्हा तमक व्हा म्हणून मी चुकून ढगेवाडीचा एक संदीप सावंत आणि मी आम्ही जामीन झालो जामीन झालो आणि जामीन झालून कर्ज काढलं त्यानं दोन हजार पंधराला कर्ज काढलं तो दोन हजार एकोणीसपर्यंत वीसपर्यंत गायब मागं काही तो आला नाही त्याचा आम्ही भरपूर चौकशी केली काय काय केली काय कुठं थास मूसमार्ग लागना मग मी म्हणलं बापू आम आमची जर जामीन म्हणून जर झालो चूक जर झाली असलो जामीन झाली म्हणून तर आमचं काय असेल ते आमचं आम्हाला शासन दे आणि आमची? आमची जर चूक काय नसेल तर तोच त्या माणसाला कर्ज काढून गेलाय आम्हाला फसवले आणि आम्ही जामिनात अडकलोय आहे आमची, आमची बायकापोरं माझ्या तुम्ही कशाला जामीन झाला अमकं तमकं असं सुद्धा सांगत असताना मी जामीन झालून त्याला हुडकून माझ्या बापून जाणून त्या कर्जमाफी कर्ज काढून जाणाऱ्या माणसाला त्या बँकेत हजर करून कर्ज वसूल करून घेतलं बँकेनं आणि त्याला हुडकून माझ्या सद्गुरूनच आणलं आणि कित्येक वेळा आम्ही प्रत्येक वक्ताला दीपक शहना प्रत्येक गोष्ट आम्ही विचारायची आणि ज्या वक्ताला घराचं सुद्धा ज्या वक्ताला मला घरसुद्धा घरात पाणी येत होतं दीपक दीपक्ष यायचे बसायचे बापूंच्यामुळे आम्ही ओळख झाली पादक पूजन मी भरपूर वेळा घेतलं आणि दीपक शिव मला म्हणले की काका तुम्ही आता ह्या घरात बसल्याचा ओलीत आहे पाणी दोन्ही सोप्यात आहे आणि ह्याच्यात जर बसायचं असेल बापूंना तर बसून देते आणि नसेल तर बापूंना कोरड्या जागेवर जर बसायच्या अवस्थेत असेल तर कोरड्या जागावर बसावं एक जवळ नव्हता आणि त्रिविक्रमाच्या मठाच्या पायापूजनला गेलो त्या दिवशीच पूजन घेतलं आणि दीपक शिव मला म्हणले बापून तुम्हीच काय घालाय सांगायचे सांगा पादोका पूजन केले संध्याकाळी झोपता वेळेस आम्ही आमच्यासाठी दीपक स असल्या अहोरात्र मोठ्या पावसातून दोघंही मॅडम आणि ते आले आमचं पादोकोपूजन केलं आणिच आम्ही झोपताना संकट सांगितलं ज्या पद्धतीने जी काही काय माहिती असेल ती आम्ही त्या पद्धतीने केलं आणि आम्ही सगळं ते केल्यानंतर एक रुपयाजवळ नसताना आम्हाला बापूच्या कृपेने आज मी त्या ठिकाणी बंगला सात लाखाचा झाला ते झाला आणि बापूंचा आशीर्वाद होता म्हणून मला पैशाची पण प्रॉफिट करून मी त्यातनं कोरड्या जागेवर हो बापूसने ठेवलेलं हो आहे बसवलेलं आहे हरिओम श्रीराम हो अंब